राहता तालुक्यातील लोणी येथील ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज मंदिरात पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौश्रा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते श्री म्हसोबा महाराज यांचा अभिषेक करण्यात आलाय. तसेच सायंकाळी ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांच्या काठीची मिरवणूक काढण्यात आली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते काठीला नारळ फोडून काठीच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. शोभेच्या दारूचे आतिषबाजी करण्यात आली आहे. संपूर्ण यात्रा उत्सवावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर ठेवली आहे व सध्या साध्या वेशातील पोलिसांची गस्त राहणार आहे. तसेच ग्रामपंचायतीतर्फे सर्व ग्रामस्थांना भेळ व जिलेबीचं वाटप करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी यात्रेनिमित्त भेळ व जिलेबीचा मनसोक्त आनंद घेतला. यावेळी परिसरातील अनेक भाविक भक्त ग्रामस्थ उपस्थित होते. Thank you.